ती फक्त त्याचं सबळ समजून घे, नंतर असे उलटे सुलटे स्टेटमेंट करत जा. परवा संजय राऊत असं म्हणाले की नेहमी मोदींमुळे मतं मिळवले, मोदींमुळे मतं मिळाले आणि निवडून आलो असं म्हणतात. आता जे 40 मिंदे आहेत त्यांनी मोदीचं नाव लावून निवडणूक लढवावी आणि आम्ही बाळासाहेबांचा फोटो बाळासाहेबांचं नाव लावून निवडणूक लढवतो मग कळेल म्हणे. अरे याला अक्कल तर आहे का? याला कळतं का बाळासाहेबाचा फोटो कुठं लावायचा? बाळासाहेबाला विकायला निघालेला हा माणूस, नालायक माणूस, याला कळतं कुठं? आयुष्यामध्ये ज्या शिवसैनिकांनी खस्ता खाऊन शिवसेना शिवसेना प्रमुखाच्या खांद्याला खांदे लावून उभी केली, हा लोकांच्या दरवाज्यात घेऊन चाललेला आहे. कधीही आयुष्यामध्ये असं घडलेलं नाही. भाजप कितीही राष्ट्रीय पक्ष असला, बाळासाहेब कधी त्यांच्या कार्यालयावर जाऊन किंवा त्यांच्या घरी जाऊन युतीची बोलणी केलेली नाहीये. आणि हे कटोरं घेऊन दुसऱ्याच्या दारात जातात आणि बाळासाहेबाचं नाव घेतात. यांना जोड्याने मारलं पाहिजे. हे बाळासाहेबांनी शिकवलं का तुम्हाला? स्वाभिमान हे सर्वात पहिलं बाळासाहेबांचं बोलणं होतं. माझ्या शिवसैनिकात स्वाभिमानी असला पाहिजे. तो उपाशी पोटी जरी होता तरी हातात भगवा झेंडा घेऊन जय भवानी जय शिवाजी करायचा. आता हे जय शरद पवार जय राहुल गांधी करतायत, हे आम्हाला शिवसेना शिकवणार का? म्हणून हे अशाच माणसामुळं, हे जे नालायक आहेत ना, या नालायकांमुळंच ह्या उद्योग गटाचे हे हाल झालेले आहेत.